पनवेल तालुक्यात होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा ठराव नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळानं मान्य केला. मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दिवा पाटील साहेब हे भूमिपुत्र, ते प्रकल्पग्रस्त या सर्वांच्यासाठी लढले आणि त्या सर्वांचं नेतृत्व करत त्यांच्या जीवनाला त्यांनी नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्याचा गौरव करत आज महाराष्ट्राच्या सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सन्मान्य शिंदे साहेब, सन्मान्य फडणवीस साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी संघर्ष समिती स्थापन केली त्याला ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर, मुंबई या सर्व जिल्ह्यामधल्या भूमिपुत्रांनी प्रचंड अशी साथ दिली आणि त्या सगळ्यांच्या मागणीचा रेटा असा तयार झाला आणि त्यानंतर राज्य सरकारनं आज हा जो निर्णय घेतला आहे मी खरंच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लवकरात लवकर या ठरावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण सारेजण प्रयत्न करत राहू अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.